नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास तौर पर। दोस्तों, इस समय हम खड़े हैं विरार के बालाजी बैंक्वेट हॉल के बाहर। आज भारत सरकार में परिवहन मंत्री नितिन गडकरी, जो यहां उनका विरार दौरा था, एक बैंक के कार्यक्रम में वो शामिल होने आए थे। उसके बाद यहां उन्होंने अपनी पार्टी के कार्यकर्ताओं के साथ जनसंवाद किया और अभी अभी यहां से मंत्री जी निकल के गए। कई चीजें उन्होंने अपने पूरे भाषण के दौरान कही, कई योजनाओं के बारे में उन्होंने पूरी जानकारी विस्तार तौर पर दी। आप आगे वीडियो में पूरा उनका अनकट भाषण सुनेंगे, हमने पूरा अनकट वीडियो लगाया है। साथ ही साथ यहाँ पार्टी कार्यकर्ता में एक अलग उत्साह भर के गए। एक विशेष जो उन्होंने बात कही, वो उन्होंने ये कही कि एक सांसद खासदार माजी होता है, पूर्व होता है, एक विधायक वो पूर्व होता है। ऐसे ही बड़े बड़े पदाधिकारी जो एक समय में पूर्व, अगले समय में पूर्व हो जाते हैं, लेकिन एक कार्यकर्ता हमेशा कार्यकर्ता रहता है, कभी पूर्व नहीं होता है। कई बड़ी और बातें कही, आप देखिए पूरा नितिन गडकरी का अंकर बयान। अभी के लिए इतना ही, नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश संगठन मंत्री हेमंत ठाकरे, प्रदेश सचिव राणा द्विवेदी, पालघर जिला प्रमुख नंद कुमार पाटिल, जिला अध्यक्ष महेंद्र पाटिल, नाला सोपारा विधानसभा प्रमुख राजीव नाईक, त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी गण आणि उपस्थित कार्यकर्ता भाषणांनी कळले। महाराष्ट्रामध्ये छोट्याशा कार्यकर्त्यापासून प्रदेश अध्यक्षापर्यंत अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 18 वर्ष आपल्या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली। माननीय मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जे भाजप शिवसेनेचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। आणि आज हे नंतर पार्टीचा देशाचा अध्यक्ष पण झालं, आज केंद्रात मंत्री झाला। पण मी तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो एक गोष्ट नक्की सांगतो की मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री होतो, मंत्री माजी मंत्री होतो, आमदार माजी आमदार होतो, खासदार माजी खासदार होतो, पण कार्यकर्ता कधी माजी आपल्या पक्षाची जी काही संपत्ती आहे ती माझ्यासमोर आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मंत्री होण्याची जी संधी मिळाली आहे ती केवळ माझ्या कार्यकर्तृत्वामध्ये नाही, तर असे असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध आपलं जीवन भारतीय जनता पार्टीकडे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराकरता समर्पित केलं। त्या लाखो करोडो कार्यकर्त्याच्या बलिदानामध्ये त्यांनी केलेल्या कार्यातून आज शिखरावर जाण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली। तो काळ कठीण होता, मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, निवडण्याची शक्यता नव्हती, अशा वेळी पण कार्यकर्त्यांनी सातत्याने आपला पक्ष आणि आपला विचार घेऊन 75 साली मी मॅट्रिकमध्ये होतो, इमर्जन्सी लागली आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशी परिस्थिती होती। पण आज सगळ्यावर मात करून अटल बिहारी वाजपेयी देशाच्या प्रधानमंत्री झाले आणि त्यानंतर माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारला 300 पेक्षा जास्त जागा लोकसभेत झाल्या। अनेक राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी मी नॉर्थ ईस्टमध्ये होतो, मिझोराममध्ये प्रचार व्यक्त केला आणि ज्यावेळी प्रचाराला गेलो तेव्हा मला वाटतं मिझोराममध्ये काय आर्थिक परिस्थिती पाठीची चांगली नाही आहे, पण तिथे जेव्हा एका स्टेडियमवर सभेला गेलो तर समोर 4-5 हजार लोक वाट पाहत होते।
आपण नेहमी म्हणायचो काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत मला खूप आनंद झाला तुमच्या इथून येताना, कारण हा जो रस्ता आहे हा फार कठीण आहे. मी आज तुम्हाला घोषणा करतो की या रस्त्याचं जो एक्झिस्टिंग नॅशनल हायवे आहे याचं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड एक महिन्याचा फूटवर विजेस आहे आणि त्याचबरोबर अजून काही काय करायचं असेल तर मी तुम्ही सगळे अभ्यास करून मला सांगा. हा रस्ता चांगला करण्याचा आपण मी नक्की प्रयत्न करू. दुसरी गोष्ट दिल्ली ते मुंबई आपण 1,00,000 कोटी रुपये खर्च करून मोठा हायवे बांधतो. 120 मीटर एक लेन असते 3.5 किलोमीटर म्हणजे हिशोब केला तर हा रस्ता 30 लेन. पहिल्या स्टेज मध्ये 4-8 लेनचा आहे आणि लवकरच मला विश्वास आहे की या रस्त्याच्या माध्यमातून नक्की या भागाचा विकास होईल. या भागाच्या विकासामध्ये मी जेव्हा मंत्री होतो महाराष्ट्रात तेव्हा 55 उड्डाणपूल वरळी बांधला सिविक होते, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधण्याची मला संधी मिळाली तेव्हा माझं स्वप्न होतं की वसई विरारपर्यंत पूल करायचा. आज जे आपल्या महाराष्ट्रात MSRDC आहे त्याचा मी त्याची स्थापना करण्याची संधी मला मिळाली. मी संस्थापक अध्यक्ष होतो. आता MSRDC हे काम करतात आणि म्हणून आता या दिल्ली मुंबई हायवे जो आहे तो JNPT मध्ये उरणपर्यंत जाणार. पण मी आजच तुम्हाला सांगतो की या हायवेला वसई विरारला जोडणार नाही आणि त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मुंबईला मॅरेथॉन फाउंडपर्यंत जाऊ शकाल अशी व्यवस्था मी करू. आणि तुम्हाला आश्चर्य वाटत की आता काश्मीरच्या कन्याकुमारी हे कोणी भाषणात नाही. तुम्ही जर हिमाचल प्रदेशात मनालीला गेले तर मनालीवरून रोहतांग पास आहे, तिथे गाडीने जायला 3.5 तास लागतात. आता तिथे आम्ही अटल टनेल बांधली आहे, 8 मिनिटात तुम्ही पोहोचता. तिथे आल्यानंतर लडाख लेहपर्यंत मोठा रस्ता आम्ही बांधतोय, त्यात 5 टनेल आहेत. तुम्ही जरूर जा. आणि मग कारगिल लागतं, लडाख लेह लागतात जिथे लढाई झाली होती, त्या कारगिलच्या खाली 11.8 किलोमीटरची आशियातली सगळ्यात मोठी टनेल आम्ही बांधली. त्याचा 80% काम सुरू आहे. समोरून बाबा अमरनाथचं दर्शन होत आणि त्या टनेल मला जेलगो टनेल लागली. तिथून आलं मी श्रीनगरला आणि श्रीनगर ते जम्मूच्या मध्ये 18 टनेल लागायच्या, त्यापैकी 15 बांधून पूर्ण झाल्या, 3 काम सुरू आहे. तुम्ही कटलाला जाता देवीचं दर्शन करायला, कटलाच्या आधी दिल्ली अमृतसर हायवे लागतो आणि यामुळे दिल्ली ते अमृतसर केवळ 4 तासात, कटला 6 तासात. त्या हायवे सरळ तुम्ही आले की दिल्लीवरून दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे आणि सुरत पर्यंत आल्यानंतर जेवढा पश्चिमेत ट्रॅफिक जातो उत्तरेचा तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश हा सगळा जो ट्रॅफिक आहे तो आता मुंबईत नाही तुमच्याकडे नाही तो सुरत पासून वाढला. सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर आणि अहमदनगर ते सोलापूर आणि सोलापूरचे कर्ज होता. त्या अंतर्गत काम सुरू झालं. पूर एक्सप्रेस आहे दिल्ली मुंबई जायला आणि त्यामुळे चेन्नई ते दिल्ली अंतर 320 किलोमीटर कमी झाला आणि हा काश कन्याकुमारीपर्यंत झाला आहे. म्हणजे आपण जे भाषणात बोलायचो काश्मीर ते कन्याकुमारी आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे हे काश्मीर ते कन्याकुमारीचं स्वप्न साकार. खरं म्हणजे आजच्या बँकेच्या कार्यक्रमाला आपल्या परिवारात
मुद्दा 15 वर्ष पूर्ण के लिए कार्यक्रम आलो मैं जेव साखर कारखाना खाला बैंक ने मैं मदद ज्यादा लोकानी अपने अड़चणी का मदद के लिए उपकार खरी ही ज्यादा मैं हाथ पकड़ला तो गड्ढा गया मी हाथ सोना कार्यक्रम प्रेक्षा कभी चांगले दिवस कभी वाइट दिवस कभी विजय मिलते कभी पराब होते कभी आनंद कभी दुख आपको काम करते अपन काम व्यक्ति करता नहीं कर आप काम करते अपने देशा करता हा देश सुखी वावा समृद्ध वावा संपन्न वावा जगातली महाशक्ति वावा विश्वगुरु वावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं सामाजिक आर्थिक विषमतेपासून मुक्त व्हावा आणि त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवत त्यांचा वर्णन केला यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयातला महामेरू बौद्ध जनाचे आदरू अखंड स्थितीचा निदारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत आहे त्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नातली शिवशाही आपण या देशात आणल्याशिवाय राहणार नाही याकरता आपण सगळ्यांना काम करतो म्हणून गेल्या 75 वर्षात जे झालं नाही या 10 वर्षात प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाने करून दाखवलं म्हणून काम करायचं आहे या देशाकरता या समाजाकरता गरीब माणसाकरता आपल्या पक्षाची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आहेत एक आहे राष्ट्रवाद ही राष्ट्र सर्वप्रिय आहे दुसरा विषय गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट सुशासन आणि विकास जर आम्ही सत्तेत असू तर सुशासन आणि विकास करू आणि तिसरा अंत्योदय सामाजिक आर्थिक चिंतन जे बिंदू अल्पाद्यांचं आहे या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे ज्याला खायला अन्न नाही ज्याच्या शरीरावर कपडा नाही ज्याला राहायला घर नाही त्या दरिद्र मानवाला परमेश्वर मानवामितीची निरंतर सेवा करत राहू आणि ज्या दिवशी त्या व्यक्तीला भेटी घातला आणि मानले त्या दिवशी आमचं कार्यक्षेत्र झालं असं आम्ही समजू हे दीनदयाळ उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन आपलं उद्दिष्ट आहे आणि या विचाराकरता काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत आपण कितीही खूप कामगिरी केली असली तरी अजून काम करणं बाकी आणि आपल्या अजून हा देश जगातला विश्वगुरु बनला पाहिजे जगातली नंबर 1ची आर्थिक महाशक्ती बनली पाहिजे आपल्या इथला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे चांगले रस्ते असले पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये आपण जगात पुढे जाऊ या संकल्पातून आपण सगळ्यांना काम करत असतो मला विश्वास आहे की राजकीय दृष्ट्या मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा मुस्लिम लीगचा विषय निघाला तिकडे आपण कठीण आज तुमच्या सगळ्याकडे पाहून मला विश्वास वाटतो आहे की येणारा काळ या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपण नक्कीच या जिल्ह्याचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास राजेंद्र नाईक यांनी मला बरेच कामं दिली आहेत त्यांना म्हणलं एकदा माझ्याकडे दिल्लीला या नक्कीच यातून जे एमएचआयचे असतील ती सगळी कामं करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन मला 3 वाजता कार्यक्रम आलो आहे आणि नंतर 3 वाजता मुख्यमंत्र्यांना मीटिंग आहे सह्याद्रीवर त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या उद्या भविष्याची कामना करून कार्यकर्त्यांना अभिवादन करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद व्हिडिओ में चल दिखाई दे रहे गूगल पे बारकोड को स्कैन कीजिए चैनल को ज्वाइन बटन दबाकर ज्वाइन कीजिए हमें आर्थिक रूप से मजबूत कीजिए अभी के लिए इतना ही अरे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।